गावामध्ये आमचं दैवत विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीला सुरुवात करण्यासाठी माझ्या या आया बहिणींनी पोटाचा चिमटा काढून माझ्या भावांनी पोटाचा चिमटा काढून जे समाजातली वर्गणी गोळा करून जी कमान बांधली होती त्यांना पण मी मानाचा सॅल्यूट करतो. या माझ्या सर्व समाज बांधवांनी बाबासाहेबांच्या नावासाठी एक एक महिन्याचं राशन न भरता त्या कमानीसाठी स्वतःचं योगदान दिलं, आर्थिकदृष्ट्या योगदान दिलं. तेव्हा कुठला पुढारी विचारायला आला नव्हता. 2002 पासून 2023 पर्यंत नुसता साठवलं टिपाना सत्तेत राहून आपली घरं भरणं, समाजाची दिशाभूल करणं, समाजाला वाऱ्यावर सोडणं ह्याच्या पुढे काही केलेलं नाही. म्हणून आज समाज वैतागलेला आहे ना. समाजाला पर्यायी नेतृत्व पाहिजे होतं. समाजात भले आमच्या सोबत असणारे सगळे वेगवेगळ्या पक्षातले असतील पण हे आंबेडकरी विचारधारा मानणारे बाबासाहेबांसाठी सदैव जीव देणारे असे नेते सगळे आज एका बाजूला झाले. आणि जे दुसऱ्याची सुपारी घेऊन या सरपंचांची जातीवादी इथं स्पष्टीकरण करायला जे आलेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो आज. कारण ह्याच्या पुढे असला धंदा चालू देणार नाही. आणि बेडगेच्या कमानीचं काम आमचा जीव जरी गेला तर बेडगिरीच्या कमानीचं काम त्या ठिकाणी उभं करणार. जितका निधी आणायला लागला तर आणायला तयार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून विधान परिषदेचे आमदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांच्याकडून 25-30 लाखाचा निधी आणणं काही मोठं काम नाही. पण या कायदेशीर आपल्या कचाट्यात त्या ग्रामपंचायतीने जे आपल्याला पकडलं ते आपल्याला जर मोडून काढायचं असेल तर आपण हा फंड आणून आपल्या समाजाची जी काही इच्छा आहे, जिल्ह्यातल्या समाजामध्ये एक उत्सुकता आहे की बाबासाहेबांच्या नावाला कुठेतरी धक्का लागलाय, म्हणून आज समाज पेटून रस्त्यावर उतरलाय. आज आपल्याला ह्यासाठी सगळा समाज आपल्या पाठीशी आहे. कोण दुसऱ्याची सुपारी घेऊन येणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. जे आपल्या बरोबर आहेत त्यांना आपण सोबत घ्यायचं आणि आपला लढा तीव्र करायचा आणि येणाऱ्या काही काळात